माओवाद्यां विरोधात सुरक्षा यंत्रणांनी एक नवी रणनीती आखल्याचं समजतंय. या नव्या रणनीतीमुळे माओवाद्यांची झोप उडाली आहे. पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. नक्षलवादी मोबाईलच्या सापळ्यात, ऍपच्या मोहात अडकला, एन्काउंटर झाला, उघडला मोबाईलचा ऍप, नक्षलवाद्यांसाठी ट्रॅप. सामान्यांना मोबाईलचा आणि मोबाईलच्या ऍपचं वेड आहे. मोबाईलच्या मोहापासून नक्षलवादीही स्वतःला लांब ठेवू शकलेले नाहीत. पण हाच मोबाईल नक्षलवाद्यांसाठी काळ झालाय. नक्षलवादी मोबाईलवर वेगवेगळे ऍप डाउनलोड करतात. त्या ऍपच्या माध्यमातून पोलीस आणि सुरक्षा दल नक्षलवाद्यांचा माग काढत असल्याचा आरोप तेलंगणातील नक्षलवाद्यांनी केलाय. नक्षलवादी मोबाईल फोन वापरू लागलेत. मोबाईल मधील विशिष्ट ऍप डाउनलोड करत असल्याचा सुरक्षा दलांना अंदाज आहे. या ऍप मध्ये सुरक्षा दलांकडून मालवेअर सोडले जातात. या मालवेअरच्या सहाय्यानं नक्षलवादी कुठे लपून बसलेत याचा ठाव ठिकाणा शोधला जातो. प्रसंगी मोबाईल वापरताना संभाषणही ऐकलं जाऊ शकतं. या तंत्रज्ञानाचा नक्षलवाद्यांनी धसका घेतलाय. पूर्णपणे निराधार आणि खोटा प्रचार आहे. वस्तुस्थिती अशी आहे की माओवाद्यांना आता स्थानिक जनतेचा कुठल्याही प्रकारे पाठिंबा शिल्लक राहिलेला नाही आणि त्यामुळे पूर्वी माओवादी येण्यापूर्वीच सगळे तिथले स्थानिक लोक हे बरेच वेळा घाबरलेले असायचे आणि माओवादी गेल्यानंतर मग ती माहिती ते पोलिसांना देत असत. परंतु आता माओवादी येण्यापूर्वीच स्थानिक लोक त्यांची माहिती ही पोलिसांपर्यंत पुरवत असतात. त्याच्यासाठी त्यांच्या मोबाईलचे स्पायवेअर वगैरे वापरण्याची काहीही आवश्यकता नाही. मोबाईलचा नाद तसा वाईटच. हाच मोबाईलचा नाद नक्षल्यांच्या मुळावर आलाय. नक्षल्यांनी मोबाईल वापरू नये असं सांगण्याची वेळ नक्षलवाद्यांच्या नेत्यांवर आली आहे. रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.